जय गिरनारी मित्रांनो, याच्या अगोदरचा व्हिडिओ आपण पाहिला। आम्ही रात्री गिरनार चढायला सुरुवात केली, सकाळी आमचं 6:30 दर्शन झालं। तर आपण या व्हिडिओमध्ये आम्ही गिरनार उतरताना जे काही दृश्य दिसतात, जे काही निसर्ग नयनरम्य असा निसर्ग दिसतो, तो मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे। चला आता आपण आता उतरायला सुरुवात करणार आहोत। बहुतेक 7 आपल्याला उतरायला सुरुवात करायला, आणि आम्ही खाली किती वाजता पोहोचतो ते मी तुम्हाला नंतर शेवटला सांगेन। चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। जय गिरनारी। हे बघा, आम्ही आता वरतून निघतोय, पण इथे खाली बघाल ते धुक्याची चादर बघा, एक्झॅक्ट ओम असा आकार आलाय सेम। आणि निसर्ग बघू शकता तुम्ही, एक नंबर दिसतोय बघायला। नारायण दर्शन देण्यासाठी बाहेर आलेले आहेत। अच्छा, अजून आले नाहीत, ते येत आहेत। पण सूर्याची किरणं बघा, वरती पिवळं आहे, वर खाली भागो आहे, आणि खाली असं थोडं लालचर आहे। मस्त दिसतो। आणि हा इथे ढगांचा कलर बघा, ऑरेंज आणि येल्लो आहे, मस्त दिसतोय। चला आता आपण उतरायला सुरुवात करूया। बघा आता पावणे 7 झालेत, मस्त उजेड पडलाय। आता आपण रिटर्न घरी जायला निघालोय खाली हॉटेलला, तर इथपर्यंत पब्लिक येते आहे। आता ॲक्च्युली दुपारी गर्दी होणार आहे भरपूर, ते आपल्याला आता खाली उतरताना वगैरे दिसेलच, पाहूया। चला बघा, हा दत्तगुरूंचा डोंगर, ते वरती जे दिसतंय ना, तिथे दत्तगुरूंच्या पादुका आहेत, तिकडून आपण आता दर्शन घेऊन आलोय, खाली चाललोय। ते बघा, आणि तिकडे ते व्हाईट कलरचं आहे ना, तिकडे ते कमंडलू कुंड म्हणजे पाण्याचं स्रोत तिथे। चला आता वरती जाऊया। 7 आले ॲक्च्युली। आता क्लायमेट बघा, खूप छान दिसतंय क्लायमेट। सूर्य आत्ता नुकताच वरती आलाय, छान दिसतंय क्लायमेट। आणि ते आपली दत्तगुरूंचं मंदिर। मित्रांनो, आम्ही दत्तपादुकांचं दर्शन घेतलं तेव्हा माझ्यासोबत देखील होता, आम्ही एकत्र होतो, आणि आता कॅमेरा पकडलाय मध्येच मी तो होता, पण हा प्रवीण आमच्यासोबत नव्हता। तर प्रवीणला मला विचारायचं, तू दर्शन कसं झालं? दर्शन अतिशय सुंदर आणि सुरेख झालेलं आहे, मन प्रसन्न होत होतंय। ॲक्च्युली आता चढतोय ना, थोडा त्रास होतोय, पण नंतर पायऱ्या उतरताना एवढं काय वाटणार नाही, तर आपण दाखवीन तुम्हाला। चला चला आता आपण आता हे गुरु गोरक्षनाथ यांच्या पादुकांचं दर्शन घेऊया। सकाळी आलो तेव्हा ऍक्च्युली गर्दी होती भरपूर। हे बघा, इथे लिहिलंय फोटोग्राफी करण्यास सक्त मनाय, आपण काय करू शकलो नाही। हे दाखवलं ना गुरु शिखर। चला आता आपण खाली उतरूया। ते समोर दिसतंय ना सफेद सफेद, ते अंबाबाता मंदिर। आता हळूहळू गर्दी वाढत चालली आहे। आणि आजूबाजूचा परिसर बघा, खूप सुंदर दिसतंय, मन प्रसन्न झालंच पाहिजे तुमचं। हा निसर्गरम्य वातावरण बघून, चल चल तुम्ही चालू राहा, मी येतो खाली। किल आणि प्रवीण आहे ना खाली उतरतोय। ऍक्च्युली आम्हाला ऊन जास्त वाढायच्या, आम्हाला खाली पोहोचायचं आहे ना, तर जाम गरम होईल। बघू आता आम्ही ट्राय करतो लवकरात लवकर जसं खाली उतरता येईल तसं। आता मॅडम आहेत, कीर्ती मॅडम आणि त्या उर्वी मॅडम, कसं झालं दर्शन? दर्शन अगदी मस्त झालं, ही आमची पहिलीच परिक्रमा। हा, अतिशय आनंद होतोय, आणि अगदी म्हणतात ना समाधान लाभलंय। समाधान लाभलं तुमचं, पण व्यवस्थित मनाप्रमाणे मन प्रसन्न झालं। आणि तुम्ही चढून आला तर तेवढ्या 10,000 पायऱ्या, त्याबद्दल काय सांगाल, कसा होता तो एक्सपिरियन्स? एक्सपिरियन्स खूप छान होता, आणि म्हणतात ना स्वतःलाच खूप छान वाटतंय, मन प्रसन्न झालंय की स्वतः 10,000 पायरी आम्ही चढून आलो। तर गुरुंची इच्छा। तुम्ही स्टार्टिंगला होता तेव्हा तुम्हाला वाटत होतं का आपण 10,000 पायऱ्या चढू? असं काही वाटलं नाही, पॉझिटिव्हच होतं थिंकिंग, कारण आम्ही त्या विचारानेच आलो होतो। शेवटी म्हणतात ना गुरुंची इच्छा, दत्तगुरूंचा आशीर्वाद आला, आणि आज आमचं दर्शन झालं। ते दत्तगुरूंची इच्छा असेल तर तुम्ही चढू शकतात, नाही तर काही होणार नाही। चला मग आपण आता उतरायला घेऊया। श्री स्वामी समर्थ। बघा, आपल्याला आता इथून असं खाली जायचं आहे, समोर तिथे अंबामाता मंदिर आहे, अंबामातेचं दर्शन घेऊया। चला आता आपण अंबामाता मंदिरच्या जवळ पोहोचलो आहोत। आता बघूया इथे आतमध्ये शूटिंग काढून देतात का, नाहीतर मग आपण बाहेरूनच दर्शन घेऊन आपल्या खालच्या प्रवासाला निघूया। चला आता अंबामातेचं दर्शन घेऊया। बघा आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढायला देतात का, अलाउड आहे का।
भैया अम्मा मातेचं दर्शन आणि ऍक्च्युली जाम गर्दी आहे तर मंडळी आता आम्ही अम्मा माता दर्शन घ्यायला गेलेलो पण तिकडे काय आपल्याला फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती तर आम्ही दर्शन घेतलं आता आम्ही आता नाश्ता करायला बसलोय अरुण काका अवधूत आहे आणि निखिल आहे प्रवीण गेलाय दर्शनाला तो येईल आता आम्ही नाश्ता करून घेतो मग परत खाली प्रवासाला सुरुवात करतो या नाश्ता करायला मंडळी या नाश्ता करायला भजी शेव पापडी आणि चटणी अवधूत एवढं सगळं खाणार आहेस तू नक्की ओके ऍक्च्युली जाम गर्दी झाली आहे जाण्यासाठी पण आम्हाला लाईन लावावी लागते आणि या साईडला जी लाईन येते ती रोपवेने येते पब्लिक आणि या साईडला आम्ही खाली जाण्यासाठी लाईन लावली आहे आज गर्दी होणार आहे भरपूर बघा आता आपण अंबाई मातेच्या इथून खाली उतरत आहोत खूप गर्दी होती रोपवेने आलेली पब्लिक जास्त आहे आता बघूया पुढे आपल्याला काय गर्दी मिळते का बाबा इथून रोपवे आपल्याला दिसतोय रोपवेच्या लिफ्ट बघा खाली वरती येत आहेत आणि ते खाली दिसतंय ते जैन मंदिर आहे तिथपर्यंत खालून याल तर 5000 पायऱ्या पूर्ण होतात आणि आपल्याला इथून आता मस्त खाली उतरायचंय चला आता आम्ही जैन मंदिरपर्यंत पोचलो आहोत ऍक्च्युली उतरताना आम्ही पटपट उतरतोय चढताना एवढे काय पाय दुखत नव्हते पण उतरताना आहे ना पाय खूप दुखत आहेत काय कळत नाही ना हो प्रवीण घरीच थोडा चालण्याचा व्यायाम करावा यायचं असेल तर थोडं प्रॅक्टिस करा घरी चढताना थोडा त्रास होतो पण उतरताना त्यापेक्षा जास्त त्रास होतो ओके आम्ही आता इथे पोचलो आहे जैन मंदिरपर्यंत लवकर आलो पण उतरताना लवकर उतरतोय पटकन चला आता इथून फक्त राहिल्यात फक्त 2000 पायऱ्या राहिल्यात तर काय आता एका तासात पोचू तर तुम्ही याल ना गिरनारवर चढायला तेव्हा रात्रीचंच या ॲक्च्युली अंधारात दिसत नाही आपल्याला किती चढायचं आहे ते आणि आपण न कळत जास्त चढून जातो त्यामुळे एवढं काय दुखत पण नाही पाय वगैरे आणि आपण पटकन चढतो आता आमच्या काय 2000 पायऱ्या राहिल्यात आम्ही काय आता एक तासात पोचू आम्ही खाली आता चला जय गिरनार आणि आता चढायला ना इथे काय जास्त पब्लिक नाही आहे ॲक्च्युली आज जास्त पब्लिक आहे ना रोपवेनेच जाते रोपवेने खूप पब्लिक गेलं वरती जाम गर्दी झाली आहे पण आता इथे चढायला जास्त काय पब्लिक दिसत नाही आहे आता जास्त करून पब्लिक आहे ना खालीच उतरते चढणारे कमी आहेत पण उतरणारे जास्त आहेत ॲक्च्युली सगळे रात्रीचे आलेले वरती आता उतरतायत सगळे चलो तर इथे आपले सबस्क्राइबर भेटलेत काय नाव मित्रा तुझं संग्राम सातोशी कुठला आहेस कोल्हापूर अच्छा आपले व्हिडिओ बघतोस बघितले कसे वाटतात व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ आहेत तुमच्यामुळे आम्हाला माहिती मिळाली परिक्रमेची हा परिक्रमेची माहिती माझ्यावरती मिळाली ना त्यानुसार तुम्ही आलात का हो परिक्रमा कशी आली तुमची एक नंबर आणि आता गिरनार क्लाइम्बिंग वगैरे एक नंबर व्यवस्थित ना ठीक आहे चला या बघा सावळीचे नाही ते रोपवे लिफ्ट चालल्यात सगळ्या ऍक्च्युली बहुतेक आज जण सगळे रोपवेनेच चाललेत काय कळत नाही का ते आणि ऍक्च्युली गर्दी पण भरपूर आहे ना खाली पण निसर्ग बघत काय मस्त दिसतोय तर असे वरती चढताना तुम्हाला अशी माकडं पण दिसतील भक्तगण त्यांना खायला टाकत असतात मध्ये मध्ये बघा हा त्यांच्यासोबत बसला खायला घालतोय आपण जाऊया हळूहळू हळूहळू खाली वरती चढताना एवढं काय वाटलं नाही पण खाली उतरताना ऍक्च्युली त्रास येतोय आणि इथे वरती चढताना भरपूर स्टॉल आहेत आणि हे रात्रभर चालू असतात त्यामुळे तुम्हाला भूक बीक लागली तहान वगैरे लागली तर तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही इथे निखिल आणि प्रवीण अगोदरच येऊन बसलेत खाली माझ्या पुढे निघालेले मी हळूहळू येत होतो आता इथून खाली फक्त 200 ते 300 पायऱ्या राहिले असतील आपण पण थोडं इथे बसून घेऊया तर मंडळी फायनली पहिली पायरी आलेली आहे आमची दत्तपादुका दर्शन खूप छान प्रकारे पार पडलं व्यवस्थित आम्ही चढलो हे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल आणि आता आम्ही सुखरूप खाली उतरलो
दत्त महाराजांच्या आशीर्वादाने। चला समोर दिसतोय जो आपला गेट आहे, हे बघा इथे ही पहिली पायरी, स्वामींचं मंदिर आहे। हनुमान आपण पाया पडून चढायला सुरुवात करतो आणि ही एंट्री गिरनार पर्वतावर चढण्याची। खूप छान प्रकारे आपली दत्तबाजूका दर्शनची वारी खूप छान प्रकारे पार पडली दत्त महाराजांच्या आशीर्वादाने। तर इथून आपण आता बाहेर पडत आहोत। जय गिरनारी, जय गिरनार। तर मंडळी, खूप छान प्रकारे आमची गिरनार वारी पार पडली दत्त महाराजांच्या कृपेने। तुम्ही याच्या अगोदरच्या व्हिडिओत आमच्या दत्त महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही खूप छान प्रकारे चढलो आणि आता या व्हिडिओमध्ये आम्ही खाली कशा प्रकारे उतरलो हे मी दाखवलं। खूप कमी वेळात आम्ही उतरलो, ॲक्च्युली आम्हाला 2 ते 2.5 तास लागले असतील ना, 2 ते 2.5 तासात आम्ही उतरलो, व्यवस्थित पार पडली दत्त महाराजांच्या आशीर्वादाने। चला हा व्हिडिओ मी इथे थांबवतो। हा जर व्हिडिओ मला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा। भेटू अशा एक नवीन व्हिडिओ, तोपर्यंत बाय बाय। जय गिरनारी, जय गिरनारी।